तानी तुला तुला माहिती आहे, काल अजय विजय पण असंच काहीतरी बोलत होते. म्हणजे खरंच कोणीतरी रात्री अंगणात आलं होतं. आवसा दाबी म्हणत होता. आधी पण 10-5 वेळा कोणीतरी अंगणात येऊन गेलं म्हणून. आणि तुला लक्षात येत नाहीये काय वो? हा खूप मोठा कट आहे. कुभांड रचलं जात आहे मला घरात बाहेर घालवायचं म्हणून. त्या औदस्यनं काय केलं माहितीये? ती असं भांड्यातलं दूध ओतत होती ना, तेव्हा तिने ऐक ना, त्यातलं थोडस दूध वाटीत काढून ठेवलं. काय झालं? दुधाची वाटी कुठे आहे? दुधाची वाटी कुठे आहे? कसली वाटी? दुधाची. काय काळतोंडी अभिनय करते बघ. खडताळात दुधाचं पातेलं ठेवताना वाटी भर दूध बाजूला काढून ठेवलंस ते कुठे? कोणी सांगितलं तुम्हाला? मला प्रश्न विचारतेस? मला प्रश्न विचारतेस? तुझ्या तोंडाचे दात आहेत ना, त्याचा चुरा करीन आणि तुझ्या हातावरती ठेवीन. कशाला घेतलं होतं ते दूध? शिवाच्या पिंडीवर व्हायला का तुझ्या त्या पोराच्या डोंबलावर व्हायला? अजू विजू अगं भानू, तेच तर मी सांगते. मी तिला इतकं मायेने समजावतीये. अरे ऐकतच नाही बोलणार, दिवसभर राब राब राबत असते नाही म्हणलं तरी. म्हणून म्हणलं 2 ग्लास दूध पीत जा जरा, शक्ती येईल म्हणजे. तर उगीच वाटी वाटी दूध बाहेर काढून ठेवते बघ. हो ना, ऐकत नाही. आई मी एक काम करतो. काय? एक ग्लास भर दूध तेच. हा करेक्ट आहे, आम्ही बघतो कसं पीत नाही ते. पण मी वाटीत खरंच दूध काढून ठेवलं नव्हतं, ताक काढून ठेवलं असेल विजरासाठी. तेच ताईने बघितलं असेल. गोर नाही पांढर. पांढर नाही काही दूध, नाही पांढर तिचं कप्पाळं पांढर. मावशी ताईच म्हणते औषधाची वेळ. तू म्हणते काही वेड्यासारखं औषध घ्यायचं असं बोलू दे. तिला दूध पिऊ दे बरं, दमते ना ती. काय रे तुम्ही आता स्वयंपाकघरात काय करता? भूक लागले का? काही करून देऊ? एक ग्लास दूध आता पिणार. हो आणते. हे धरा अजून एक आणते. बस 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 पुरे. एकाच ग्लास मध्ये पिणार दोघ? आम्ही नाही. वैरी हे दूध तू प्यायचंस. हो हो हे तू तूच प्यायचंस. आता आई काय म्हणाली? 2 ग्लास दूध पोटात जायला हवं. पडत्या फळाची आज्ञा म्हणतात. नको नको, खरंच नको. काळजी करू नकोस, आम्ही आहोत नाही ते. आणि तुम्ही गेल्यानंतर आम्ही कुठे जाणार?
आम्ही इथंच राहणार आहे. वेडे आहात का तुम्ही? तुमच्या वहिनीसाठी काय अभ्यास सोडून येणार आहात? आणि आता तर चांगले डबल ग्रॅज्युएट झालेला आहात तुम्ही. मग तुझं काय वहिनी? थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. हे आले ना की मी आणि सूरज आणि हे निघून जाऊ कुठे तरी. वहिनी अगदी त्रास न करून घेता मला सांग. देवधर परागंदा झाला त्याआधी तुला काही बोलला होता? कशाबद्दल? एक मिनिट एक मिनिट, आपण काय करूया, आधी आधी वहिनीला दूध पिऊ दे, या विषयावर आपल्याला नंतर बोलता येणार नाही का? नको रे, मला सवय नाही. पण पोटात भूक तर आहे ना. वहिनी ह्या असल्या एवढ्या भरल्या घरामध्ये तू उपाशी कशी राहू शकतेस? सवय करून घेतली आता. भुकेची कधी सवय होते का? या घरात जगायचं असेल तर मन मारूनच जगायला हवं. नाही नाही वहिनी, तू आधी दूध घे. दे दे तिला. नाही नाही घ्यायचं, दूध घ्यावं लागेल. सवय नाही म्हणजे काय? दोन ग्लास दूध पोटात जायला हवं. येस घे 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 घे. शाबाश. निघाला था हो, तुमची परवानगी असेल तर. परवानगी कसली विचारता? हल्ली घरी जायला तुम्हाला उशीरच होतो. हो, नव्या दुकानाची सुरुवात आहे. शिवाय हिशोबाचा ताळेबंद बसेपर्यंत जरा बसा. हो मुनीमजी, विचारल्याशिवाय सांगणारच नाही का? नाही, मी सांगणारच होतो साहेब. आपल्या नव्या दुकानासाठी 6 जणांची नियुक्ती करायचं ठरवलंय. आता मॅनेजर म्हणून. हा विषय मी बोलत नाहीये. मग तुमच्या खरंच लक्षात येत नाहीये की याविषयी तुम्हाला बोलायचंच नाहीये. मुनीमजी, काल आमचे दोन्ही चिरंजीव कुठल्या विषयावर बोलत होते तुमच्यासोबत? हा हा, ते होय. इतकी साधी आणि सोपी चर्चा वाटत नव्हती मला. ती दोघं सूरजबाळ आमच्याकडे असतो याविषयी विचारत होते मला. त्या विषयावर माझ्यासोबत बोलणं झालं त्यांचं आणि मी एवढं सांगितलं त्यांना की तो जिथे आहे तिथे सुरक्षित आहे आणि माझ्यासाठी एवढं पुरेसा आहे. देवधर परत येतोवर त्याची अमानत मला सांभाळायलाच हवी. त्या सूरजबाळाला जर काही झालं तर काय तोंड दाखवणार मी देवधरला? तुम्ही फार मनाला लावून घेतलं तू, म्हणूनच तुम्हाला काही सांगायचा माझ्याच्याने धीर होत नाही. पण असं काय बोलत होते ते? त्या दोघांना देवधरचं नाहीसं होणं संशयास्पद वाटत होत. दोघांनाच काय, सर्वांनाच देवधरचं असं गायब होणं संशयास्पद वाटतो. आता कोणी बोलून दाखवतो कोणी बोलत नाही. पोलीस सुद्धा काही तपास करू शकले नाहीत. पोलीस असे हसताय का? मुनीमजी, कोणाकडून तपासाची अपेक्षा करताय तुम्ही? अहो, तो जोग दंडे काय आणि काळ दाते काय, दोघेही आपल्या बाई साहेबांसमोर हॅफ्या करत मान तुकून उभे राहतात. ते देवधरचा काय शोध घेणार? पण मुनीमजी, मला एक कळत नाही, एवढा अशक्त झालेला आपला देवधर कळीत कात्र झालेला हा घराबाहेर गेलाच कसा? म्हणजे देवधर मध्ये एवढी हिंमत आली कुठून? आणि तो जर गेला असेल घराबाहेर तर त्याला कुणी पाहिलं कसं नाही, कुणाला दिसला कसं नाही? भैया साहेब, तुम्हाला जे प्रश्न पडलेत तेच प्रश्न तुमच्या दोन्ही चिरंजीवांनी मला विचारले होते. मुनीमजी,
माझ्या वतीने चिरंजीवांना सांगा की देवदर गेला तेव्हा तुमचा अभागी बाप हा घरात नव्हता. मला मुद्दाम सोलापूरला पाठवल्या गेला होतो. मुद्दाम पाठवलं? होय मुनीमजी, आता लक्षात येत. म्हणे सोलापूरला जायचंच होत तर 2 दिवस आधीची तिकीट चुकीने काढली गेली. म्हटलं झालं असेल तस. चला 2 दिवस आपण ते निवांत राहू. मुनीमजी मी गेलो तेव्हा देव झोपला होता हो. माझी त्याची भेट नाही झाली. आणि परत येऊन बघतो तर काय सगळं. मुनीमजी भैयासाहेब भैयासाहेब रडू नका हो. स्वतःला आवरा. अहो अहो तुमच्या दोन्ही मुलांनी ठरवले ना देवधरला शोधायचं, मग ते नक्की शोधतील. हो नशिबावर नाही पण आपल्या दोन मुलांवरती तरी विश्वास ठेवा. अहो रडू नका हो, रडू नका भैयासाहेब रडू नका. स्वतःला आवरा. कठीण होऊन बसले. त्या इन्स्पेक्टर जोगदंडला पोलीस स्टेशनला भेटायला गेलो होतो तेव्हा असं वाटलं होतं लगेच तपास चालू होईल, निदान काहीतरी हालचाल तरी होईल. तो जोगदंड म्हणजे पक्का मुरदाड, मुरलेला, सिस्टीम मधला माणूस निघाला. नुसतं सिस्टीम मधला नाही, आपल्या आईच्या मर्जीतला सुद्धा. त्यामुळे याच्या पुढे सगळ्यात आधी त्याच्यापासून सावध राहिला. नुसतं सावध नाही, 4 हात लांब. कानूनचे हात बहुत लंबे होते. मी आपल्या हाताबद्दल म्हणतोय. देवधरला आता आपल्याला शोधायलाच हवं. आणि हा शोध घेत असताना कुणाचाही गळा हातात आला तरी बेहत्त. म्हणजे तू काय शहराकडे जायचं पूर्ण विसरलास काय? का ठरवून टाकलंयस त्या वाटेला आपल्याला परत जायचंच नाही म्हणून? बहिणीची अशी अवस्था बघितली की जावंसच वाटत नाही. वाटत परत वहिनी दिसेल की नाही कोण जाणे. मला तर आता वेगळंच टेन्शन आलंय. कसं? वहिनीने विचारलं की तिथे काय घडलं तर आपण काय सांगायचं? अरे तिला तिला सगळ्याची सगळी कल्पना आहेस ना. पण देवधर बद्दल स्वतः वहिनीला एवढी खात्री कशी वाटत असेल? म्हणजे म्हणजे देवधर हयात आहे, तो नक्की हयात आहे याबद्दल तिला खात्री वाटत असेल? नक्कीच. अरे हा विश्वासच तर तिची जगण्याची ताकद आहे. नाही तर कशाच्या जोरावर जगली असती रे ती. सुरजसाठी तिला जगायलाच हवं ना. पण ती मागेच जगतीये नाहीशा झालेल्या देवधरसाठी. काय म्हण, प्रेम हे असं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष माणूस उपस्थित नसेल तरी सुद्धा राहणार. माझा तर काही ह्या विषयावर अभ्यास नाही बाबा. हो मी रोज प्रेमावर प्रबंधच लिहितो ना. नाही म्हणजे नाही तसं नाही रे. म्हणजे ते हल्ली आजकाल तू म्हणजे ती मुलगी तुझ्या डोळ्यासमोर बरेचदा येत असते ना. म्हणजे काय ते वन साइडो लवेरिया. वन साइडो लवेरिया दाखवतो तुला. कधी कधीपासून चाललंय तुझं आयुष्य? हे बघ.
अचानक आमच्या दोघांचं भांडण झालंय. भांडण झालं की नो दादा बिदा ओनली हेमंता. पण तू सगळं सोडून त्याच्याशी का भांडलीस? मग त्याने माझा घोर अपमान केलाय. अच्छा, म्हणजे कॉलेजला रेग्युलरली जात जा, अभ्यास करत जा, डॅडचं नाव सांभाळ, असं काही म्हणाला का तो तुला? अशी फोडणी तर तो रोजच टाकत असतो. बाबांकडे माझी चुगली पण मारतो, पण म्हणून मी त्याच्यावर इतकी कधी चिडत नाही. म्हणजे यावेळी त्यांनी केलंय तरी काय? जाऊ दे ग, काही विचारू नकोस. आता विचारते तर सांग ना. फिदी फिदी हसणार नसशील ना तर सांगेन. हे बघ, सांगायच्या आधीच किती हसती असते. अजिबात सांगणार नाही तुला. बर बर, नाही हसणार, सांग चल. अगं, तो माझा सख्खा भाऊ असून सुद्धा त्याला माझ्यावरती विश्वासच नाहीये. म्हणे तू प्रेमात पडणार, पाय घसरून पिंपात पडशील, पण प्रेमात तू पडणार नाहीस म्हणतो. सांगितलं ना आधी हसायचं नाही म्हणून. कशी माझी मैत्रीण तर त्याची तू त्याची. भाऊजी, भाऊजी काय झालं? भाऊजी कालपासून बघते माझ्यापासून नजर चुकत पळताय तुम्ही. नाही तसं काही नाही. काय झालं सांगा ना, माझं काही चुकलंय का? हो, तुझं चुकलंय. काय चुकलंय, कुठे चूक झाली सांग तरी मला. तू आमच्या या घरामध्ये लग्न करून आलीस, हीच तुझी फार मोठी चूक झाली. असं का म्हणता भाऊजी? या घरात लग्न करून आले म्हणून मला हे मिळाले. तुमच्यासारखे दोन धीर मिळाले. सूरज सारखा मुलगा पोटी जन्माला आला आणि आई सारखी सासू. याकरता नजर चुकत पळताय तुम्ही माझ्यापासून. काल पोलीस स्टेशन मध्ये काय झालं हा असा मामूली प्रश्न मी तुम्हाला विचारून म्हणून पळताय ना. तुला कसं कळलं? भाऊजी तुम्ही नका त्रास करून घ्या. बहिणी, बहिणी अगर त्रास करून घेतला ना तरच ती तळमळ राहील आणि आम्ही नक्की देवधरला शोधून काढूच. तो अगदी जिथे कुठे असेल ना तिथे त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचूच. आपण तिकडे शहराकडे जर वरच्या लेव्हलवर बोलणी केलीत ना तर इथले पोलीस आणतील. पण म्हणजे ही गोष्ट आईच्या कानावर जाईलच ना. त्याचाही बंदोबस्त करता येईल, पण तुम्ही अभ्यास सोडून विमलसाठी इथे राहिलात हे कळल्यावर मात्र मालकीणबाई जाम चवताळतील. जो घात सबुरणी करायचा ठरवला असेल ना तो